हॅलो फ्रेंड्स, गौरीज गॅलरी अँड फॅमिली या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी आणि एकदम कमी साहित्यामध्ये कोणत्याही मसाल्याचा वापर न करता झणझणीत अशी वांग्याची भाजी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत. वांग्याची भाजी म्हटलं की झणझणीतच असायला हवी, हो ना. ही वांग्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे मोहरी, जिरे, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या बारीक केलेल्या, लाल तिखट, मीठ, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाण्याचा बारीक करून घेतलेला कूट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वांगी. मी ही वांगी स्वच्छ धुऊन कट करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे सर्व साहित्य आपल्या घरी नेहमीच अवेलेबल असतो. आणि ह्याच सर्व साहित्यामध्ये आज आपण वांग्याची भाजी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत. मी इथे सर्वप्रथम एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. मी हे तेल मोठ्या चमच्याने घेतलेलं आहे. ते तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. तेल व्यवस्थितपणे गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून देत आहे आणि मोहरी व्यवस्थितपणे फुटू द्यायची आहे. मोहरी व्यवस्थित फुटली की आपण त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि जिरे व्यवस्थित तळे की त्यामध्ये लगेचच मी बारीक करून घेतलेला लसूण घालून घेणार आहे. हा लसूण आपल्याला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला थोडासा ब्राऊन कलर येईल. आणि लसणाला ब्राऊन कलर आला की त्यामध्ये मी इथे कढीपत्ता टाकत आहे. कढीपत्ता व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची छान चव भाजीमध्ये उतरेल आणि त्याची आपल्याला व्यवस्थित चव लागेल. कढीपत्ता व्यवस्थित परतून घेतलेला की मी इथे 3 ते 4 चमचे लाल तिखट घालत आहे. वांग्याची भाजी आपल्याला झणझणीत करायची, त्यामुळे मी तिखट जास्त वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता. लाल तिखट घातलं की आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित परतणार आहोत. परतल्यानंतर मी इथे 1 छोटा चमचा हळद घालणार आहे. तुम्ही बघू शकता मी कोणता चमचा वापरलेला आहे. तर मी 1 चमचा हळद घातली की लगेच कट करून घेतलेली वांगी त्यामध्ये घालून घेणार आहे. ही वांगी आपण टाकली की आपल्याला व्यवस्थित 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचे आहे. त्याला थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ती परतून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या वांग्याला ब्राऊन कलर यायला लागलेला आहे आणि ती आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. वांग्याला थोडासा ब्राऊन कलर आला की त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. शेंगदाण्याचा कूट घातला की तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून ते वांग्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्याला परत वांगी परतून घ्यायची आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या जेणेकरून त्याची चव छान लागेल. वांग्याला व्यवस्थित परतवलं की मी इथे 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता, कमी अथवा जास्त झालं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. मी इथे 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे आणि परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तुम्ही बघा आपल्या वांग्याला किती छान ब्राऊन कलर येतो. इथे थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि कोथिंबीर देखील व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतली. वाव, वांग्याला छान ब्राऊन कलर आलेला आहे. आणि असाच वांग्याला ब्राऊन कलर यूज तर आपल्याला वांगी परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याची चव छान लागेल आणि सर्व मसाला देखील मिक्स होईल. तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छान पद्धतीने मिक्स झालेला आहे. आणि हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स झाला की मी त्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्ही पाणी कमी अथवा जास्त घालू शकता, पण वांगी शिजण्यासाठी थोडं पाणी लागेल, त्यामुळे मी इथे 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आणि पाणी घातलं की लगेच आपल्याला कमी फ्लेमवर तिथे त्यावर ताट झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपली वांगी व्यवस्थित शिजतील. आणि 10 ते 15 मिनटं हे ताट झाकून ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा
आणि हो सबस्क्राइब देखील करा.